रायगड मध्ये ठीक आहेत, त्या ठिकाणी वेगवेगळ्या पैकी मागणी दीर्घकाळ राहिलेली आहे. राष्ट्रवादीच्या पाच मंत्र्यांची त्यांना पालकमंत्री पदाची मी कालपासून आणि अगोदरपासून सांगत होतो की लवकरात लवकरच पालकमंत्री पदाची यादी जाहीर होईल. परंतु वेगवेगळ्या पद्धतीच्या त्याबद्दलच्या एक विस्परिंग कॅम्पन जाणीवपूर्वक आमच्या इतर चिंतकांच्या कडला फार मोठ्या बोंबावरती त्या ठिकाणी सुरू झाला. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सात नेत्यांना वेगवेगळ्या जिल्ह्याची पालकमंत्री पदाची जबाबदारी त्या ठिकाणी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रतिताध्यक्ष म्हणून मी मुख्यमंत्र्यांचं आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांचं मनापासून आभारी मानतो आणि अभिनंदन. नाशिक असेल, रायगड असेल आणि नगर असेल, या तीन प्रमुख जिल्ह्यांना पालकमंत्रीपद मिळालेलं नाहीये. आणि खास करून आपण बघितलं तर रायगडमध्ये आदिती तटकरे आणि भरत शेठ गोडवले यांच्यामध्ये तो काही वाद होता, त्याच्यामुळे ही जे जिल्हे ते बाकी राहिले अशी चर्चा. एक असं की ज्यावेळेला तीन पक्षाचं एक सरकार ज्यावेळेला अस्तित्वात येत असं त्यावेळेला काही वेगवेगळ्या जिल्ह्याची राजकीय परिस्थिती भिन्न त्या ठिकाणी असू शकते आणि त्यावेळेला काही गोष्टीसाठी विलंब निश्चित त्या ठिकाणी होऊ शकतो. नाशिकमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पाच विधानसभा सदस्य त्या ठिकाणी आहेत. भुजबळसाहेबांसारखे ज्येष्ठ नेते गेले आज जवळपास 30 वर्ष राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये अतिशय प्रभावशाली पद्धतीने काम करत आहेत. नगरसारख्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 5 आमदार त्या ठिकाणी आहेत. परंतु नगर जिल्ह्यातून यावेळच्या मंत्रिमंडळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कुणाला आम्हाला त्या ठिकाणी सहभागी करून घेता आलं नाही. पण आमच्या संख्यावरती जी काही मर्यादे होती त्या मर्यादित संख्येमध्ये आम्हाला महाराष्ट्रातल्या सर्व प्रादेशिक विभागालाही सामावून घ्यायचं होतं आणि संबंध बहुजन समाजाला आम्ही त्या ठिकाणी सामावून घेतो. अजितदादांचं नक्कीच सर्वजण अभिनंदन करतात. तीन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चेहरे जे मंत्रिमंडळामध्ये आले आणि मिळालेली खाती ही अतिशय योग्य पद्धतीने त्या ठिकाणी मिळालेली आहेत. रायगडमध्ये ठीक आहेत, त्या ठिकाणी वेगवेगळ्या पैकी मागणी दीर्घकाळ राहिलेली आहे. केवळ रायगडचंच प्रलंबित राहिलं असं नाही तर नाशिकचाही विषय असेल, नगरचा असेल, चर्चेने त्याच्यातले मार्ग नक्की त्या ठिकाणी निघू शकतात. कारण आता आम्ही एक दिलाने राज्यामध्ये महायुतीच्या माध्यमातून निवडणुकांना सामोरं जायचं निश्चित त्या ठिकाणी केलेलं आहे. उर्वरित जे काही निर्णय असतील म्हणजे ते विस्ताराचे असतील, उरलेल्या पालकमंत्री पदाची जबाबदारीच्या वतीमध्ये असतील, हे निर्णय सुद्धा यथास्थिती योग्य वेळेला लवकरात लवकर त्या ठिकाणी होतील.